तर आता आणखी एक मोठी बातमी येते. शरद पवारांच्या गटात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांकडून आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे. आमदारांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. शरद पवारांच्या गटात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांकडून आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे. आमदारांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे. अभिषेक, आता शरद पवारांच्या गटात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांकडून आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे. काय अधिक माहिती या संदर्भात? ने अमित शहांची मुलाखत घेतलेली आहे तिथे पुणेमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळे आमदारांना सांगितलं आहे की ते मुंबईमध्ये लवकर लवकर ते पोहोचायला सांगितले आहेत, आणि तिथे एक मीटिंग होणार आहेत. अशी शक्यता आहे की एक नवीन गट तयार करून जयंत पाटील ते राष्ट्रवादी जे अजित पवार गट आहेत त्याच्यामध्ये सामील होऊ शकते आहेत, आणि एक नवीन चित्र पाहायला मिळू शकते आहेत. पण आता ते जयंत पाटील ते रात्री अमित शहांच्या भेटीनंतर मुंबईकडे रवाना झालेला आहेत, आणि मुंबईमध्ये त्यांनी आपला जे समर्थक आमदार आहेत त्यांना सांगितलं आहे की ते मुंबईमध्ये लवकर लवकर ते आल्यानंतर त्यांच्या भेटीला या, आणि एक मीटिंग करणार आहेत, आणि तिथे त्याच्यानंतर एक नवीन समीकरण पाहायला मिळू शकते. नक्कीच अभिषेक, जयंत पाटलांच्या अमित शहांच्या भेटीमुळे आता जयंत पाटील हे अजित पवार गटामध्ये जाणार का, या चर्चांना उधाण आलेलं आहे. जयंत पाटलांसोबत कोणकोणत्या आमदारांना या बैठकीमध्ये बोलावण्यात आलेलं आहे, किंवा कोणकोणते आमदार हे जयंत पाटलांच्या बाजूने आत्ता दिसण्याचं स्पष्ट होत आहे? जयंत पाटील भाषा आहेत प्राजक्त तानपुरे, ते त्यांच्या सोबत असू शकत आहेत, आणि त्याच्यानंतर आणखी 2 ते 3 आमदार आहेत जे जयंत पाटील ते थोर समर्थक मानले जाते आहेत. ते सगळे मिळून 4 ते 5 आमदार होऊ शकतात. आता जे अजित पवार यांची लढाई आहे ते कोर्टामध्ये किंवा इलेक्शन कमिशन मध्ये, त्याच्यामध्ये कुठेतरी आमदार कमी पडत आहेत, आणि ते त्याच्यामध्ये हे नवीन समीकरण दिसायला भेटू शकतात, आणि त्याच्या हे सगळे समीकरण साधण्यासाठी अमित शहाने जयंत पाटील यांच्या सोबत ते भेटीगाठी केलेली आहेत, आणि त्याच्यानंतर नवीन एक राजकारणामध्ये परत एकदा हालचाल तेजीचे ते चित्र बदलत आहेत. नक्कीच अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते. शरद पवारांच्या गटात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांकडून आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे. आमदारांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. आमचे विशेष प्रतिनिधी राहुल जोरी. राहुल, जयंत पाटलांकडून आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे, या संदर्भात काय अधिक माहिती? कालपर्यंत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळं राष्ट्रवादीचे 2 गट आता राष्ट्रवादीचे 3 गट होत आहेत की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली. एकंदरीत बघतो की शरद पवार गट, अजित पवार गट, आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतला जयंत पाटील गट वेगळा पडतोय की काय, अशा हालचालींमुळं कालपासून या सगळ्या गोष्टींची घडामोडी होत्या. न्यूजसेट महाराष्ट्रानं सर्वात आधी जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी जी आहे ती यापूर्वीच दिली होती. मागच्या 15 दिवसांपासून सलग ज्या ज्या वेळी या सगळ्या बैठका पडद्यामागे घडत होत्या त्या त्या प्रत्येक वेळी न्यूजसेटने याबद्दलचं बातमी जी आहे ती दिली होती, आणि आत्ता हा शेवटचा टप्पा कदाचित या भेटीगाठीचा असू शकतो. आज पहाटे जयंत पाटील यांनी सांगलीवरून तात्काळ पुणे गाठत अमित शहा यांची भेट घेतली. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचा गट किंवा त्याची संख्या दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यासाठी उद्या राष्ट्रवादीच्या कैक आमदारांना, खास करून शरद पवार गटातील आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अद्यापही जयंत पाटील आहेत, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या नात्यानं जर त्यांनी आमदारांना बोलवलं तर त्यांना तो अधिकार आहे, कायदेशीर देखील त्यांना बोलवता येऊ शकतं. त्यामुळं आता मात्र ही सगळ्यात मोठी कसोटी जी आहे त्या अर्थातच शरद पवार यांची आहे. अशावेळी त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यायची आहे आणि आमदारांना नेमकं काय सूचना करायची पाहावं लागेल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर स्वतः जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे, मानसिंग पवार यांची, आणि सर्वात महत्वाचं पुन्हा एकदा जवळचं नाव राजेश टोपे, ही सर्व नावं जी आहेत ती उद्या संपर्कात भाजपच्या आहेत, आणि जयंत पाटील यांच्यात थ्रू ते भाजपला कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे की काय, अशी परिस्थिती आहे. एक महत्वाची गोष्ट या संपूर्ण दरम्यान की जयंत पाटील यांचा पक्षप्रवेश लटकण्याची कारण जी आहे ती अर्थातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील
राष्ट्रवादीमध्ये किंवा त्या गटात प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते आणि त्याचमुळे राष्ट्रवादीतल्या दोन गटांऐवजी आता राष्ट्रवादीतला तिसरा गट स्थापन होण्याची शक्यता बळावलेली आहे. नक्कीच राहुल, अमित शहांची जयंत पाटलांनी भेट घेतलेली आहे. अमित शहांचा हा दोन दिवसांचा दौरा होता. ही भेट पूर्वनियोजित होती का किंवा ही भेट फडणवीसांनी घडवून आणली, यामागे नक्की काय कारण असू शकतं? या पद्धतीने आपण वारंवार बघतोय की राज्यातल्या राजकीय घडामोडी पुढे, अर्थात कितीही झालं तर यापूर्वी अनेकदा बोललं जायचं की शरद पवार या सगळ्या पाठीमागे असतात, मात्र सध्याची राजकीय गणितं पाहिली तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःच्या शिवसेनेवर क्लेम करणं असेल, दुसऱ्या बाजूला अजित पवार या सर्वांच्या केंद्रस्थानी अर्थातच महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीस होते आणि याही एक भेटीमागे देवेंद्र फडणवीस असले असताच दावा जो आहे तो सूत्रांकडून होता. एकंदरीत बघितलं काल रात्री स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना निरोप दिला असल्याची माहिती कळते आणि त्यानंतर ही भेट झाली आहे. म्हणजेच राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस पूर्णपणे महाराष्ट्रातली कमान सांभाळत तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतनं अमित शहा या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहेत आणि भूमिका घेण्यामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये या तिघांचंही एकत्रितपणे माहिती कळते. सध्याची परिस्थिती पाहिली तर जयंत पाटील यांच्या काही गोष्टी म्हणजे त्यांना काही पूर्णपणे स्पष्टता येणं बाकी होतं, मात्र आता त्याबद्दलची भूमिका, त्यांची येत्या काळातली कारकीर्द आणि त्यांना मिळालेल्या गोष्टी या सगळ्यावर स्पष्ट मत घेण्यासाठी आजची भेट असावी. मात्र या टप्प्यावर आता जयंत पाटलांसोबत नेमकं किती लोक येत आहेत आणि याचबरोबर शरद पवार गटामध्ये उर्वरित असणाऱ्या लोकांपैकी किती लोक ही शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यापैकी एकाला निवडणार आहेत हेच पाहावं लागेल.